हाय सगळ्यांना खूप स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आज मी तुमच्याबरोबर नवीन कपड्याला इंटरलॉक कसे करायचे ते शेअर करते आपण जेव्हा नवीन कपडे विकत घेतो तर काही कपड्यांना अशा प्रकारे इंटरलॉक असते तर काही कपड्यांना अशा प्रकारे इंटरलॉक नसते असे धागे निघलेले निघलेले असतात आणि मग हे असे धागे निघल्यामुळे कपड्याची सिलाई निघून कपडे फाटल्यासारखे दिसू लागतात आणि आपले नवीनच कपडे जुन्यासारखे वाटू लागतात तर हेच टाळण्यासाठी आपण घरच्या घरी कपड्यांना इंटरलॉक कसं करता येईल ते मी तुमच्याबरोबर शेअर करते त्यासाठी मी हा जुना कपडा तुम्हाला दाखवण्यासाठी दाखवते ह्याच्यावरती सगळ्यात आधी आपण नवीन कपडे आणतो तर असे धागे निघलेले असतात तर एक्स्ट्राचे धागे थोडे थुड़ थोडे कापून घ्यायचे सुई धाग्याच्या मदतीने सुई धागा मॅचिंगचा घेत घेतला तरी चालेल नाही घेतलं तरी चालेल मी चार पदरी घेतलं आहे धागा तुम्ही दोन पदरी घेतलं तरी चालेल तर अशा प्रकारे शिवून घ्यायचं आहे धाग्यात सुई गुतवायची आणि शिवून घ्यायचं आहे इंटरलॉकसारखं तुम्ही मला दाखवते मी ह्याच्यात बघा कसं शिवते त्याचप्रकारे शिवून घ्यायचं आहे एकदम साधं सोपं कोणाला येईन असं शिवता हे बघा अशा प्रकारे शिवून घ्यायचं आहे अशा प्रकारे इंटरलॉक करून घ्यायचं आहे हे बघा याला इंटरलॉक करून झालं बघा हे असं दिसणार आहे इंटरलॉक करून झाल्यावर आता इंटरलॉक म्हणजे शिवून झाल्यावर बघा इकडला धागा निघत येतं आणि जिथे इंटरलॉक केलं त्या साईडचे धागे निघत नाही आहेत हे बघा मी दाखवायसाठी आतमधून सिलाई दाखवली आहे समजा ती आत आतमधली सिलाई हे बघा ही आतमधली सिलाई आहे आणि थोडं वर इंटरलॉक केलेलं आहे हे बघा अशा प्रकारे शिवून आहे हे बघा ही समजा ही कपड्याची आधीची सिलाई आहे हे पा एबा, हे बघा शिवून झालंय एक साइडचं तर असं जर शिवलं असं जर इंटरलॉक केलं तर कपडेचा धागा कधीच निघणार नाही आणि कपडे लवकर खराब होणार नाही तर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगाचा वाटला असेल तर असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा